राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावरच्या हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले वकील गुणरत्न सदावर्ते यांना मुंबईच्या गिरगाव न्यायालयानं न्यायालयीन न्या कोठडी सुनावली आहे या सुनावणीच्या दरम्यान वकील गुणरत्न सदावर्ते यांनी स्वतःच कोर्टामध्ये आपली बाजू मांडली जवळपास अठ्ठेचाळीस हजार एसटी कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी दोनशे ते तीनशे रुपये घेतल्याची माहिती गुणरत्न सदावर्ते यांनी स्वतः न्यायालयाला दिली दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांकडून गोळा केलेल्या पैशामधून सदावर्तेंनी मुंबईमध्ये मालमत्ता खरेदी केल्याचा दावा सरकारी वकील प्रदीप घरत यांनी केला हर्षद मेहता केसचा दाखला देत सदावर्तेंचाही तपास करणं गरजेचं असल्याचा युक्तिवाद सरकारी वकील प्रदीप घरत यांचा आहे हे सगळ्या प्रकरणा संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी अमेय राणे आपल्या सोबत आहेत अमेय न्यायालयामध्ये आज नेमकं काय काय झालं दोन्ही बाजूंकडनं काय युक्तिवाद करण्यात आलेत कविता याच प्रकरणी पुढील चौकशीसाठी आणि तपासासाठी गुणरत्न सदावर्ते यांची पुन्हा एकदा पोलीस कोठडी हवी आहे असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी कोर्टाकडे केला होता परंतु आज गुणरत्न सदावर्ते हे पहिल्यांदाच स्वतःसाठी युक्तिवादासाठी कोर्टात उभे राहिले आणि त्यांनी आपल्या बचावात स्वतःचा युक्तिवाद केला आणि या युक्तिवादात त्यांनी ही गोष्ट मान्य केली की हो मी एस टी कर्मचाऱ्यांकडनं पैसे घेतले होते परंतु ते कोर्ट फी आणि अन्य कोर्टाच्याच कामकाजासंदर्भातले पैसे घेतले होते ते तीनशे ते पाचशे या स्वरूपात प्रत्येक कर्मचाऱ्याकडनं घेतले होते नेमके किती कर्मचाऱ्यांकडनं घेतले आणि नेमकी किती या रकमेचा आकडा आहे याचे तपशील जरी उपलब्ध नसले त्यांच्याकडे आता तरी त्यांनी एक गोष्ट मात्र कबूल केलेली आहे की हो मी पैसे घेतले तर दुसरीकडे सरकारी यंत्रणेचा दावा आहे राज्य सरकारचा या संदर्भात की त्याच पैशातनं सदावर्ते यांनी काही मालमत्ता विकत घेतल्या आहेत त्याचबरोबर एक गाडीसुद्धा त्यांनी विकत घेतली आहे याचा खुलासा सदावर्ते यांनी केला की ते एका फ्लॅटमध्ये राहतात परंतु त्यांनी त्या पैशाचा वापर इतर कुठेही केलेला नाहीये तसंच जी गाडी विकत घेतल्याचा राज्य सरकार दावा करते ती सेकंड हँड गाडी आहे आणि आपण एक जुनी गाडी विकत घेतलेली आहे त्यामुळे हे दावे कुठेतरी आपल्या युक्तिवादात काढले मात्र सदावर्तेंसाठी जमेची बाजू म्हणजे न्यायालयानं पोलीस कोठडी नाकारत त्यांना पुन्हा एकदा चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी दिलेली आहे मात्र सदावर्तेंच्या मागचा ससेमेरा इतक्यात संपेल असं चिन्ह दिसत नाहीये कारण की आता थोड्याच वेळात कोल्हापूर पोलिसांनी जो गिरगाव कोर्टात अर्ज केलेला आहे की सदावर्ते यांना तिथं दाखल असलेल्या गुन्ह्यासाठी ताब्यात घेण्यात यावं आणि त्याची परवानगी द्यावी त्यावर थोड्याच वेळात सुनावणी होईल तेव्हा आता सदावर्ते यांना कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात दिलं जातं का याचा कोर्ट थोड्याच वेळात निकाल देईल अशी अपेक्षा आहे मात्र दरम्यान कविता आता साताऱ्यातसुद्धा सदावर्ते यांच्या विरोधात एफ आय नोंद झालेली आहे त्यामुळे सदावर्ते यांना एका एकापाठोपाठ एक दुसऱ्या गुन्ह्यात अडकवण्याचा किंवा त्यांना एकापाठोपाठ एक दुसऱ्या पोलीस स्थानकात हजर करण्याचा सपाटा राज्य सरकार आणि पोलिसांनी लावलेला पाहायला मिळतोय भलेही सातारा कोर्टानं त्यांना जे प्रकरण होतं त्याच्यात जामीन दिलेला असला तरी आता सोलापुरात प्रकरण दाखल झालेल्या नव्याने कोल्हापूर पोलीस त्यांचा ताबा घेतात काय थोड्याच वेळात स्पष्ट होईल त्यामुळे सदावर्ते यांच्या समोरची जी त्रा त्रास आहेत किंवा शुक्ल काष्ट ती संपता संपत नाही आहेत आणि दरम्यान अशी सुद्धा माहिती येते की सदावर्ते यांनी आता सिल्वर रोग प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज करण्याच्या हालचाली ज्या आहेत त्या सुरू केलेल्या आहेत कवी 있다. अमेय धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल दरम्यान याच प्रकरणातली आणखीन एक महत्वाची अपडेट हाती येते सातारा न्यायालयाकडून गुणरत्न सदावर्ते यांना मंजूर करण्यात असला तरी सदावर्ते यांना दिलासा मिळण्याची शक्यता फारच कमी कारण सातारानंतर कोल्हापूर पोलीस सध्या सदावर्तेंचा ताबा मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत महाराष्ट्रातल्या विविध भागांमध्ये सदावर्ते यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत आणि या विविध भागांमधले पोलीस सदावर्ते यांचा ताबा मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत त्यामुळे साताऱ्यातल्या प्रकरणामध्ये तरी जरी दिलासा मिळाला असला तरी जसे आपले प्रतिनिधी अमित राणे आपल्याला सांगत होते तसे गुणरत्न सदावर्ते यांच्या मागे लागलेला चौकशीचा आरोपांचं शुक्लकाष्ट इतक्यात संपेल अशी चिन्ह दिसत नाहीये सातारातली आजची नेमकी काय होती आपले प्रतिनिधी राहुल तपासे आपल्याला सांगतील राहुल कविता एका बाजूला गुणरत्न सदावर्ते वरच्या संकटांची माळ काही थांबताना दिसत नव्हती मात्र दुसरीकडे सातारा जिल्हा न्यायालयाकडून त्यांना एक थोडासा दिलासा दिला मिळालेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही जे काही छत्रपती उदयनराजे भोसले आणि शिवे संभाजीराजे यांच्याबद्दल जे काही उद्गार काढले होते त्याच्या अनुषंगाने जो काही गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यांना पोलीस कोठडी मिळाल्यानंतर चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती त्याच्यावरती सोमवारी जामिनावरती सुनावणी जा, युक्तिवादी झाला होता आणि त्याच्या संदर्भामध्ये आज जिल्हा न्यायालयानं त्यांना जामीन दिलेला आहे ही एका बाजूला जमिनीची बाजू असली तर दुसरीकडे मात्र त्यांच्यावरती जकि चौकशी शिष्यमेरा माती मागे लागलेला आहे तो एकंदरीत समोर दिसतोय कविता धन्यवाद राहुल या सगळ्या माहिती बद्दल आणि या सगळ्या हालचाली होत असतानाच गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधामध्ये सोलापूर मध्ये आणखी एक गुन्हा दाखल झालाय मराठा आरक्षणाच्या बाबत आक्षेपार हा वक्तव्य केल्याचा आरोप सदावर्तेंवर आहे छावा संघटनेच्या तक्रारीवरून सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय या अगोदर अकोट पोलिसांकडे त्यानंतर कोल्हापूर पोलिसांकडे सातारा पोलिसांकडे मुंबई पोलिसांकडे गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात विविध गुन्हे दाखल आहेत आणि त्यामध्ये आता आणखी एक भर पडले सोलापूर मधल्या गुन्ह्याची छावा संघटनेनं मराठा आरक्षणाच्या प्रश्नी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या आरोपाखाली गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात तक्रार दिले आणि आणखी एक गुन्हा सोलापूर पोलिसांनी दाखल केलाय डলে Bagh Neট.